पुणे बेंगलोर महामार्गावर कराड मालखेडजवळ शॉर्ट सर्किटमुळे कारला लागली आग. आगीत गाडी जळून खाक. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत. वाडी रत्नागिरी ज्योतिबा यात्रेसाठी खटाव तालुक्यातील वडूज येथील सासनकाठी क्रमांक 72 प्रस्थान. सातारा जिल्ह्यातील एसटी सेवा होणार लवकरच पूर्ववत. भूजल सर्वेक्षण विभागाकडून सातारा जिल्ह्यातील 106 विहिरींचा सर्वे करून पाण्याचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 39 विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याचे निदर्शनास आले. सातारा जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत उभारण्यासाठी निधी उपलब्ध. सलग सुट्ट्या आल्यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावर वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा. सलग सुट्ट्या आल्याने पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर ओव्हरफ्लो. कराड शहरात वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. सातारा जिल्हा न्यायालयाचा निर्णय. कराड आगाशिवनगर येथे गणेश कॉलनीत आढळले दुर्बीण खवली मांजर. वनविभागाने घेतले ताब्यात. जावली तालुक्यात वीज वितरणकडून सुरू असलेले लोडशेडिंग तात्काळ बंद करा, अन्यथा आंदोलन करणार शेतकरी संघटनेचा निर्णय. फलटण तालुक्यातील निंभोरे येथे अवैध देशी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 16 बाटल्या केल्या हस्तगत. लोणंद पोलिसांनी मोटरसायकल चोरास केली अटक. चोरीची मोटरसायकल केली हस्तगत. कराड तालुक्यातील शामगाव येथे श्री ज्योतिर्लिंग मंदिरास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली सदिच्छा भेट. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोंड्रावाडी धरणाबाबत सकारात्मक चर्चा. कराड तालुक्यातील बेबलेवाडी हवेली गावाच्या पोलीस पाटीलपदी अक्षय जाधव यांची निवड. कराड येथील निवासस्थानी बाळासाहेब पाटील यांनी केला सत्कार. कराड तालुक्यातील पार्ले बनवडे सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी बिनविरोध. कोरेगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गारांचा पाऊस. उकाडा कमी झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण. कराड उत्तर भाजप किसान मोर्चाच्या वतीने मसूर येथे किसान शेतकरी मेळावा. खटाव तालुक्यातील वडूज पोलीस ठाण्याला मिळाली नवीन गाडी. सातारा शहरातील बुधवार नाका रिक्षा स्टॉपवर रिक्षाच्या नंबरवरून रिक्षा चालकाला लोखंडी रॉडने मारले. साताऱ्यानंतर आता पुणे पोलीसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.